बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. गुड्डापूर देवस्थानाच्या विश्वस्तांकडून 15 कोटींचा गैरव्यवहार, केरवनसह संचालकांवर गुन्हा दाखल. नमस्कार, मी तेजस्विनी घराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज. कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दामण्णा देवी देवस्थानच्या विश्वस्त मंडळांकडून गेल्या 10 ते 15 वर्षांपासून 15 कोटींचा गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार बसवंतप्पा चन्नाप्पा पुजारी यांनी जत पोलीस ठाण्यात केला आहे. त्यामुळे जत तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात एकच खळबळ उडाली आहे. श्री दामण्णा देवी देवस्थान कमिटीचे चेअरमन प्रकाश शिवाप्पा गणी, चंद्रशेखर रेवाप्पा गोबी, बाळासाहेब शंगर गाढवे, सिद्धय्या पंचया हिरमेट, विश्वनाथ शिवाप्पा गणी, सदाशिव यांसह अन्य 6 जणांच्या विरोधात जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला असून अधिक माहिती अशी, दुष्काळी जत तालुक्यातील एकमेव असे गुड्डापूर येथील श्री दामणदेवी देवस्थान आहे. कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेकांचं प्रसिद्ध असं श्रद्धास्थान आहे. देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येथे येत असतात. कर्नाटक व महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. शिवाय अनेक भाविक श्रद्धेपोटी व भक्तिभावाने देवीला सोनं चांदी व रोख रक्कम दान करतात. देवस्थान ट्रस्टचे संचालक कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यातील असून देवस्थानच्या चेअरमनसह संचालकांनी देवस्थानात बेकायदेशीर घटना तरतुदीबाह्य स्वार्थी हेतूने खूप मोठ्या प्रमाणात स्वतःसाठी केला आहे. देवस्थानचा कारभार धर्मदायी आयुक्त सांगली यांनी दिलेल्या नियमावलीतील तरतुदीनुसार न करता संचालक मंडळींनी गेल्या 15 ते 20 वर्षात सुमारे 15 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. श्री दामण्णा देवस्थानचे पुजारी असून गेले 5 वर्षापूर्वी मी देवस्थानचे डायरेक्टर म्हणून काम पाहिलेले आहे. त्यावेळी देवस्थानच्या कारभार संदर्भात बरेचसे टेस्टिव्ह इतर डायरेक्टरचे योग्य कारभार होऊन बरेचसे प्रयत्न करून सुद्धा त्याचा व्यवस्थित झाले नाही. नाईलाजास्तव मला 2019 तक्रार करावा लागला चार्टी कमिशनर सांगलीकडे. त्यानंतर त्याचं चौकशी म्हणून हे केलं. आता सध्या चालू बांधकामच्या ह्याच्यात देवस्थानच्या ह्याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे. तरी विश्वस्त म्हणून देवस्थानचे कारभार पाहत असताना सदर विश्वस्तांनी बेकायदेशीर घटना स्वार्थी हेतूने खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदे स्वतःसाठी करून घेतले आहेत. देवस्थानमधील भांडी, दागिने, छपाई, रजिस्टर याबाबत लेखाजोखा ठेवलेला नाही. देवस्थानचे पैशाचे विनियोग भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने जाहीर निवेदन न देता स्वतःच्या कामे करत आहेत. देवस्थानवर कायमचं सत्ता राहावा म्हणून मनमाने स्वतःच्या नातेवाईकांना सभासद करून घेतले आहे. हे सर्व गैरव्यवहार चार्टी कमिशनर सांगली यांच्याकडे मी सुद्धा अर्ज केलेला आहे. तरी मेहरबान जत कोर्टात त्याची कायदेशीररित्या दाद मागावा म्हणून या उद्देशाने मी जत कोर्टात अर्ज दाखल केले. याची योग्य चौकशी होऊन गुन्हेगारावरती कारवाई हवी अशी माझी विनंती आहे. या प्रकरणावरील सर्वांच्या विरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास जत पोलीस करत आहेत. जॉकेश अदाटे, जत. निर्भीड आणि पक्षपात बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.